या ठिकाणी राशीसंताच्या वाणीप्रमाणे इथे आता ते जन्मवर्णाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले आहे। कारण हा कुंड सर्वसाधारण कुंड नसून साक्षात राशीसंताच्या संकल्पनेतून हा साकारला आहे। आणि स्वतः राशीसंत तुकडोजी महाराज या कुंडाबद्दल सांगताना आपल्या वाणीतून ते म्हणतात की जो अस्तिया सद्भाव असी सो पुण्य जल में डालते तुकड़ा कहे वह मुक्त होते फिर जन्म नहीं पावते। आणि म्हणून राष्ट्रसंताच्या वाणीप्रमाणे ज्यांच्याही अस्थी या ठिकाणी विसर्जित होतात ते या ठिकाणी जन्मवर्णाच्या फेऱ्यातून मुक्त होतात। भाविकांना याचा अर्थ या ठिकाणी असा होतो की गुरुकुंजापर्यंत कुणाच्याही अस्थी या ठिकाणापर्यंत पोचत नाही। इथे पोचण्यासाठी पात्रता असावी लागते, पुण्य असावं लागतं, तेव्हाच आपली पावले ह्या दिशेने वळतात। हे पुण्यवान यासाठी आहे की इथे आपण अस्थी विसर्जित केल्यानंतर हे सर्वजण आता मृत्यूनंतर प्रत्यक्षात संताच्या सहवासामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत अस्थी रूपाने। कारण याच कुंडामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अस्थी, गाडगे महाराजांच्या अस्थी, सत्यदेव बाबा, स्वामी श्री सीतारामदासजी महाराज, लहानूजी महाराज, पुंडलिक महाराज, संत दामोदर महाराज, संत अच्युत महाराज, संत छोटूजी महाराज, हे मोठमोठे संत या ठिकाणी अस्थी रूपाने विराजमान आहेत। आणि म्हणून आपण ज्यांच्या अस्थी इथे विसर्जित केल्यात हे सर्वजण आता मृत्यूनंतर प्रत्यक्षात संताच्या सहवासामध्ये, संताच्या मालिकेमध्ये ते आता या ठिकाणी अस्थी रूपाने गेलेले आहेत। आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे आता ते अनंतात विलीन झालेले आहेत। पुन्हा तिसरी महत्त्वाची गोष्ट असे की राष्ट्रसंतांनी हा कुंड स्थापन करताना या देशामध्ये चारही दिशांनी जेवढी काही मोठमोठी तीर्थस्थानं आहेत, जेवढ्याही काही मोठमोठ्या पवित्र नद्या आहेत, त्याच्यामध्ये गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, गोदावरी, सरयू, तापी, ब्रह्मपुत्रा, काशी, प्रयाग ही सर्व दूर अंतराची तीर्थस्थानं ज्याची नोंद आतील भागावर आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते। एकूण 35 ठिकाणचं पवित्र जल राष्ट्रसंतांनी 35 कलशांमध्ये त्या काळी इथे गुरुकुंजात आणलं। 1957 या ठिकाणी 160 वर्षाचे स्वामी श्री सीतारामदासजी महाराज गुरुकुंजामध्ये राहत होते। त्यांच्या हस्ते या ठिकाणी फार मोठा महायज्ञ त्या काळी घेण्यात आला आणि याचं विधीपूर्वक असं उद्घाटन करून हे जे काही संपूर्ण ठिकाणचं जे काही पवित्र जल या ठिकाणी आणलं होतं 35 ठिकाणचं ते या ठिकाणी या महान संतांच्या हस्ते या कुंडामध्ये इथे सोडण्यात आलं। आणि म्हणूनच राष्ट्रसंतांनी याला नाव देताना सर्व तीर्थ कुंड असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यामुळे भाविकांना आपण ज्यांच्या अस्थी ती विसर्जित केल्या त्यांना एकाच वेळी ही जेवढी काही मोठमोठी 35 तीर्थस्थानं आहेत या देशातली या सर्व ठिकाणचं पुण्य या ठिकाणी एकाच वेळी अस्थी विसर्जित केल्यानंतर इथे आता यांना लाभलेलं आहे। आता यांच्यासाठी तुम्हाला कुठल्याही तीर्थस्थानावर जाण्याची अजिबातच आवश्यकता राहिली नाही। पुन्हा भाविकांना जे काही आपण या ठिकाणी अनुभवलं हा आदर्शही पद्धती राष्ट्रसंतांनी घालून दिलेली ही पद्धती आहे की जो आदर्श आपल्याला इतर तीर्थस्थानावर दिसून येत नाही। आम्ही जिथे अंत्यसंस्कार पार पाडतो जन्मदात्याचे थोड्याशा अस्थी प्रत्येकजण त्या ठिकाणाहून वेगळ्या काढून ठेवत असतो। एक चांगला विचार त्या पाठीमागे असतो, सद्भावना असतात की आई वडिलाच्या आत्म्याला शांती लाभली पाहिजे आणि म्हणून एखाद्या तीर्थस्थानावर आपण अस्थ्या विसर्जित करण्यासाठी न्यायच्या असतात। मात्र भाविकांना हे जरी खरं असलं तरी मात्र आम्ही या जन्मदात्याच्या अस्थींना आम्ही वेगळं तर काढून ठेवतो मात्र त्याला आम्ही घराच्या आतमध्ये प्रवेश देत नाही, बाहेरच एखाद्या ठिकाणावर आम्ही त्या लटकून ठेवतो। जसे की गाई बैलाच्या गोठ्यामध्ये, घराच्या वसरीमध्ये, अंगणामध्ये एखाद्या झाडाला लटकून ठेवल्या जातात, काही भागामधून शेतामध्येच एखाद्या झाडाला लटकून ठेवतात। मोठमोठ्या शहरांना ही ठिकाणं उपलब्ध नसतात म्हणून त्या ठिकाणी आता स्मशानभूमीमध्ये लाकर उपलब्ध झाले आहेत अस्थी कलश ठेवण्यासाठी। तिथे त्या लाकरमध्ये अस्थीचा कलश ठेवण्यात येतो, त्याची चावी बंद करून आम्ही ती चावी खिशात घालून घरी नेतो मात्र जन्मदात्याच्या अस्थीला आम्ही घरामध्ये ठेवण्याची हिंमत करत नाही। आता याच्या मागचे कारण असं आहे की आमच्या मनामध्ये असे विचार रुजलेले आहेत की या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अस्थी असल्यामुळे याला फार मोठा बाट असतो आणि त्या अपवित्र असतात आणि जर का त्या घरामध्ये ठेवल्या तर मग जिवंत व्यक्तींना मग त्यापासून बाधा होतात, मग भूत बाधा होते, प्रेत बाधा होते। हे जे काही आमचे विचार आहेत हे निव्वळ आमचे अंधश्रद्धायुक्त विचार असल्यामुळे या प्रसंगातून या संताने हा सुद्धा विचार इथे दूर करण्याचा प्रयत्न केला तो असा की आपल्या लक्षात आलं असेल की ज्या जन्मदात्याच्या अस्थींना आपण घरामध्ये ठेवण्याची हिंमत करत नाही त्या अस्थींना मात्र इथे आल्यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून प्रत्यक्षात या मंदिरामध्ये मुक्तपणे प्रवेश देण्यात येतो।
भाविकांनो कुठल्या तरी मंदिरामध्ये अस्थींना प्रवेश दिला जातो आहे, अशा प्रकारचे या देशामध्ये शोधूनही मंदिर आपल्याला सापडणार नाही। केवळ आणि केवळ हे गुरुकुंजातलंच असं एक प्रार्थना मंदिर आहे, मानवता मंदिर आहे, जिथे अस्थींना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो। आपल्याही समोर दुर्दैवाच्या अधिष्ठानाला लागून त्या अस्थीच्या प्लेट तिथे ठेवल्या जातात। सर्वजण आपण त्या ठिकाणी बसलो, एक तासाचं आपण ध्यान तिथे केलं अस्थीच्या जवळ बसून, कोणाला कसल्याही प्रकारची बाधा तिथे झाली नाही। भाविकांनो दैनंदिनीचा भाग आहे या ठिकाणी सकाळी अस्थी विसर्जन करणे। सूर्याच्या पहिल्या किरणावर या ठिकाणी अस्थींचं विसर्जन होते। आता 60 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो व्यक्तींच्या अस्थी आजपर्यंत मंदिरामध्ये इथे ठेवल्या गेल्यात, परंतु कुणाला कसल्याही प्रकारची बाधा तिथे आजपर्यंत झाली नाही। ते पवित्र वातावरण आहे तसंच आहे मंदिरातलं। आता इथे जर यांची पात्रता असेल, इथे जर काहीच होत नसेल, तर ज्यांनी जन्म दिला, ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो वागलो, अशा जन्मदात्याच्या अस्थींपासून आपल्याला काय बाधा होणार। आणि म्हणून ज्या सद्भावनेने आपण त्या वेगळ्या काढून ठेवतो, त्याच सद्भावनेने घरामध्ये सुद्धा त्याला 2-4 दिवस सन्मानजनक जागेवर का ठेवू नये, हा विचार गुरुकुंजातून स्वीकारण्यासारखा आहे, घेण्यासारखा आहे। कारण अनेक जण या ठिकाणी येताना आम्हाला सांगतात की आम्ही घरी देवपाठामध्ये अस्थीचा कलश ठेवला होता आणि म्हणून असा सन्मान आपणही देण्यास कोणती हरकत नसावी। दुसरं असं, भाविकांनो गुरुकुंजामध्ये अस्थी विसर्जन करायचं असेल तर या ठिकाणी यावं लागतं सकाळीच, आणि सूर्याच्या पहिल्या किरणावर या ठिकाणी अस्थींचं विसर्जन केलं जाते। राष्ट्रसंतांनी साधलेली वेळ आणि त्याच्याही आधी 1 तास आधी तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं ध्यानापूर्वी। याच्या मागचा फार मोठा उद्देश आहे की जर का एखाद्या तीर्थस्थानावर आपण ह्या अस्थी नेल्या असत्या, तर पंड्याला किंवा पुजाऱ्याला आपण त्या ठिकाणी हाताशी धरून मंत्रोच्चार, पूजा विध हे सगळं आपण त्या ठिकाणी पार पाडलं असतं। आणि म्हणून ती खंत कुणाच्या मनामध्ये राहू नये की गुरुकुंजात गेलो परंतु तिथे मंत्रोच्चार झाला नाही। त्यामुळे भाविकांनो या ठिकाणी तुम्हाला ध्यानापूर्वी इथे यावं लागेल। जे ध्यान केलं तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणून सामुदायिक ध्यान, यालाच राष्ट्रसंतांनी अस्थींवर होणारा सामूहिक मंत्रोच्चार असं संबोधलं आहे। या ध्यानरूपी मंत्रोच्चारावर ज्यांच्या अस्थी आपण इथे आणल्यात त्यांच्यावर योग्य संस्कार इथे सकाळच्या वेळी झाले, ध्यानानंतर शिस्तबद्ध रीतीने सन्मानाने आपण या ठिकाणी अस्थींचं विसर्जन केलं, भाविकांनो ज्यांच्याही अस्थी आता आपण इथे विसर्जित केल्या, हे सर्वजण आता गुरुकुंजामध्ये कायमचे विसावले, कायमचे शांत झाले। 24 तासही गुरुकुंज आपल्यासाठी खुला आहे। कधीही गुरुकुंजात या, आई वडील असतील, सासू सासरे, आजी आजोबा, भाऊ बहीण, जे काही आपलं नातं असेल यांच्याशी, त्यांच्या आठवणींना आपण या ठिकाणी आपण कधीही आपण उजाळा द्या। अशा प्रकारे भाविकांना ही माहिती सांगताना रोज आम्ही येणाऱ्या सद्भाविकांचा थोडासा अमूल्य वेळ या ठिकाणी घेतो, तो जाणीवपूर्वक आम्ही घेतो। कारण या ठिकाणी रोज येणारे जे काही उपस्थित असतात भाविक, त्यापैकी अनेक जण या ठिकाणी पहिल्यांदाच इथे आलेले असतात, त्या प्रसंगाचा अनुभव घेत असतात, आणि म्हणून त्यांच्यासाठी हा संस्थेचा प्रयत्न असतो की इथे आल्यानंतर हे 2 शब्द आपल्याला माहीत पडले पाहिजे। भाविकांनो पुन्हा मी या ठिकाणी थोडासा वेळ आपला इथे घेणारा एक महत्त्वाचा संदेश या निमित्ताने आपल्यासोबत गुरुकुंजातून राष्ट्रसंतांचा संदेश आपल्यासोबत देणार आहे, तो असा की आईच्या किंवा वडिलाच्या मृत्यूनंतर, सासू सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतात्म्याला शांती लाभण्यासाठी आमचा समाज ज्या प्रथा पाळतो, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जी नियम घालून दिली या संबंधाने, त्याच्यामध्ये 13वी अकर्मास वर्ष श्राद्ध पिंडदान आहे, सूतक आहे, सूतकाच्या नावाखाली आपण महिला वर्ग घरातील देवाची पूजा आपण करत नाही, आपण देवाला आपण नैवेद्य आपण दाखवत नाही 10 दिवसाच्या कालावधीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी, एवढंच नाही तर मृत्यूनंतर मृतात्म्याला डोक्यावरती केस वाहून देणे, ह्या सगळ्या प्रथा मागं काय कारण होती जुन्या काळामध्ये, ह्या सर्व प्रथा कशासाठी जुन्या काळामध्ये आवश्यक होत्या, 13वी मागचं काय प्रयोजन होतं, सूतक का म्हणून लावल्या गेलं होतं, याचा कुठेतरी विचार करणे आवश्यक असताना मात्र आम्ही तसा विचार केला नाही। हा संपूर्ण वारसा आम्ही जपला आणि पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही हा वारसा पद्धतशीररित्या हस्तांतरित करतो। गरीबातला गरीब व्यक्ती असतो, मोलमजुरी करून जगतो, परंतु आईवडिलाची 13वी साजरी करावी लागते म्हणून कर्जबाजारी होणे पसंत करतो, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून भाविकांनी या सर्व कारणास्तव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीता या ग्रंथामध्ये एक स्वतंत्र अध्याय घातला ज्याचं नाव आहे अंत्यसंस्कार। मी तुम्हाला प्रत्येकाला असा आग्रह करेल, कारण इथे 2 आणि 3 मिनिटांमध्ये सांगण्याचा हा विषय नाही, मोठा विषय आहे। घरी गेल्यानंतर आपण ग्राम गीतेतून 22व्या क्रमांकाचा अंत्यसंस्कार नावाचा अध्याय आपण जरूर वाचून काढावा। ज्या अर्थी गुरुकुंजात आला प्रत्येकाच्या घरी ग्राम गीता आहेच असं मी समजतो,
आणि जर का नसेल तर एक ग्रामगीता ग्रंथ निश्चितच आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी नेला पाहिजे. 41 अध्यायाच्या ग्रामगीता ग्रंथामध्ये आपलं सर्व जीवनाचं मर्म सामावलेलं आहे. त्याच्यातला 22 क्रमांकाचा अंतसंस्कार नावाचा अध्याय मृत्यू रहस्य सांगतो. भाविकांना त्याचा सारांश असा आहे त्या अध्यायाचा की हे जे काही सर्व आपण मृत्यूनंतर करतो आईवडिलांसाठी सासू सासऱ्यांसाठी, भाविकांना जरी याच्या मागे सद्भावना असल्या आपलं प्रेम असलं आईवडिलांप्रती, मात्र भाविकांना अशा प्रकारचा मृत्यूनंतरचा स्वर्ग आणि मृत्यूनंतरचा मोक्ष अजून तरी कुणी पाहिलाचा जिवंत पुरा आम्हाला या ठिकाणी सापडला नाही. खरा स्वर्ग आणि खरा मोक्ष जर का कुठे असेल तर तो मृत्यूनंतर नसून तो आहे इथे जिवंतपणी तुमच्या आमच्या आचरणामध्ये, तुमच्या आमच्या वागणुकीमध्ये. आणि म्हणून आई वडिलांना, वृद्ध सासू सासऱ्यांना मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्तीसाठी धडपड करण्यापेक्षा ती जाणीव, ती धडपड तुम्ही आणि सर्वांनी माझ्यासह जिवंतपणी करावी. जिवंतपणी आई वडिलांचा सन्मान करावा घरामध्ये, जिवंतपणी सासू सासऱ्यांना तृप्त करावं घरामध्ये खाऊ पिऊ घालून. हे जर का सर्व कर्तव्य आम्ही जिवंतपणी पार पाडलं असेल तर ग्रामगीता म्हणते मृत्यूनंतर एक नया पैसाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. आई वडिलांच्या अंगावरचं वस्त्र फाटलंय, मुलाच्या लक्षात आलं पाहिजे ते जिवंतपणी आणि वेळीच त्यानं बदललं पाहिजे. ही जर का दखल त्यानं घेतली असेल जिवंतपणी तर मात्र मृत्यूच्या दिवशी मग मृतात्म्याच्या अंगावर नेसवण्यासाठी, नवीन वस्त्रासाठी कपड्याच्या दुकानावर धावपळ करण्याची गरज नाही. राससंत म्हणतात की असेल तैसेची वागावे, जुनेही वस्त्र स्वच्छ करावे. खुशाल अंगी बांधली नाही मृताच्या गरिबांनी, परंतु त्याच्या मागे पथ्य मात्र एक, जिवंतपणी सर्व काही केल्याचं समाधान मुलाच्या चेहऱ्यावर असलं पाहिजे. जिवंतपणी आम्ही कुठेही चुकलो नाही हे आमच्या अंतर्मनाने सांगितलं पाहिजे आणि मग मृत्यूनंतर एक नया पैसासुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही. जिवंतपणी खाऊपिऊ घालताना जर का कंजूसपणा केला आणि मृत्यूनंतर जर का आम्ही कावळ्याला खाऊ घालण्यासाठी सर्व कुटुंबाच्या कुटुंब परिवार आम्ही एखाद्या तीर्थस्थानावर जर आम्ही जात असू कावळ्याला खाऊ घालण्यासाठी पिंडदानाचा घात, भाविकांनो कावळ्याने पिंडदान उचलणे आणि तिथे आत्म्याला स्वर्ग प्राप्ती लाभणे ह्या दोन गोष्टीचा कुठे अर्थार्थी संबंध येतो. आणि म्हणून भाविकांनो आई वडिलांना जिवंतपणी खाऊ पिऊ घालून तृप्त करावं असं समजल्या जाते की जोपर्यंत कावळा पिंडदानाचा घास उचलत नाही तोपर्यंत याच्या शरीरातून आत्मा तर निघून गेला, परंतु अजून तो कुठेतरी मधातच थांबला आहे, अजून त्याचा प्रवास समोरचा सुरू व्हायचा आहे. मग तुम्ही जेव्हा कावळ्याला खाऊ घालण्यासाठी जाता आणि कावळा जेव्हा त्याला स्पर्श करतो, का कर स्पर्श, त्या कावळ्याने स्पर्श केला, एक घास उचलला की त्याचा समोरचा प्रवास सुलभ होतो असं समजला जाते स्वर्गाचा. भाविकांना खरोखरच ह्या गोष्टी शक्य वाटतात काय? राष्ट्रसंत म्हणतात की म्हणती कावळ्याने पिंड नेला तरी जीव स्वर्गी गेला, नाही तरी त्याचा आत्मा लटकला कोठे. मेल्यावरही जीव 10 दिवस भ्रमतो, कावळ्याने पिंड उचलता जीव स्वर्गी जातो, नाही तरी नरकी पडतो, हे तो म्हणणे व्यर्थ असे. आणि पुढे जाऊन म्हणतात की ज्याने सुकृतची नाही केले त्याचे कितीही पिंड उचलले तरी काय उन्नत झाले जिवंताचे. आणि असंच होते, सकाळी सकाळी जर का आपण पिंडदानासाठी गेलो तर गंमत बघा काय होते, त्या तीर्थस्थानावर सगळे जे काही कावळे असतात झाडावर बसलेले पटोपटो पटोपटो येऊन त्या पिंडदानावर तुटून पडतात. याचं कारण असते असं की भुकेने व्याकुळ झालेले असतात रात्रभर, पोट खाली असते सकाळी. मग तिथे पापी सेवी पापी होतो ही जिसको जग तिहू लोकमी नाही असं राष्ट्रसंत म्हणतात. अशा व्यक्तीचा जरी आपण पिंडदान सकाळी नेला तरी त्या कावळ्यांना काहीही अक्कल नसते, भुकेच्या आकाताने सगळे तुटून पडतात. मग असा आत्मा काय स्वर्गाच्या त्याच्याही स्वर्गाच्याही समोर गेला असं आपण समजायचं का? आणि आपण जातो दुपारी वगैरे 2 वाजता 3 वाजता आपल्याला उशिरा जाण्याची सवय आहे आणि तिथे आम्ही उशिरा जाऊन पोचल्यानंतर त्या ठिकाणी एकही कावळा पिंडदानाचा घास उचलण्यासाठी येत नाही. मग आपल्या आईवडिलांना कितीही पुण्य केलं असलं तरी मात्र तिथे एकही कावळा तिथे येत नाही. मग अशावेळी ते पिंडदान न खाल्ल्यामुळे आपल्या आईवडिलांचा आत्मा अटकला असं समजायचं का? कुठेतरी त्यांचा आत्मा लटकला आहे असं समजायचं का? आणि म्हणूनच राष्ट्रसंतांनी हा अध्याय लिहिला आहे, भाविकांना जिवंतपणीच खाऊपिऊ घालून आईवडिलांना तृप्त करायचं आहे. परंतु नेमकं काय होतं की आमच्याकडून होतो तो वस्तुस्थितीचा विपर्यास. आम्ही जिवंतपणी आईवडिलांना विसरतो, सासू सासऱ्यांना आम्ही विसरतो आणि मृत्यूनंतर आम्ही कुठेही कमी पडू देत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी ही खंत ग्रामगीतेमध्ये व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात की नाही तरी मेला की रडावे, जिवंतपणी लक्ष न द्यावे, ऐसे ढोंग कासे अशी करावे समाजाने,
आता टीका म्हणून नका वाटू देऊ, कारण 70 वर्षापूर्वीचं निरीक्षण आहे ग्रामगीतेमधले, आणि राष्ट्रसंतांनी 70 वर्षापूर्वी ग्रामगीता लिहिली, त्यावेळेला ते म्हणतात की नाही तरी मेला की रडावे, जिवंतपणी लक्षणं द्यावे, ऐसे ढोंग खाते अशी करावे समाजाने, जिवंत असता रोटी ना दे मेलियावरी वाजी वाद दे, कावळे अशी पिंड इतरा दक्षिणा दे म्हणून साधे काय याने, आणि नेमकं असंच होते। आता त्याच्यामध्ये भयानक वाढ झालेली आहे। एक एक दोन दोन घराच्या आर जेव्हा आम्ही बघतो, वृद्ध आईवडील वृद्ध सासू सासरे हे घरामध्ये सर्व काही असूनही नाराज असतात त्या जीवनापासून, कारण जे काही आमच्याकडून प्रेम त्यांना हवं असतं केवळ ताटातील चटणी भाकर देणं एवढंच काही आपला धर्म नसतं, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण त्यांना प्रेम द्यायचं असतं, त्या प्रेमाचे ते भुकेले असतात म्हातारी माणसं वृद्ध माणसं। नेमकं आम्ही तिथे चुका करतो, आम्ही खायला प्यायला तर देतो सर्व करतो, परंतु उपकार केल्यासारखा आम्ही त्यांना घरामध्ये ठेवतो, आणि हे अपमानित जगणं सहन न झाल्यामुळे अनेक चांगल्या चांगल्या घरची मंडळी वृद्ध मंडळी घरातून चालता पाय काढून एखाद्या वृद्धाश्रमामध्ये निवांत श्वास घेताना आज रोजी दिसत आहे। वस्तुस्थिती आहे, गुरुकुंजामध्ये सुद्धा वृद्धाश्रम आहे, तिथे जाऊन तुम्ही जर का चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल की सगळेच काही त्या ठिकाणी जे वृद्ध आहेत ते परिस्थितीने गांजले नाहीत, 50% जी काही मंडळी आहे वृद्ध मंडळी चांगल्या चांगल्या घरची मंडळी तिथे येऊन राहतात, तिथे त्यांना मोकळं वाटतं घरच्यापेक्षा, मात्र घरामध्ये त्यांची घुसमट होते, ही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणून हे कुठेतरी बदललं पाहिजे याच्यासाठी ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी तो अंत्यसंस्कार नावाचा अध्याय लिहिला। भाविकांना आपल्या आयुर्वेदांची फेरवी जर आपण साजरी करत असाल, आपली परिस्थिती बऱ्यापैकी असेल आणि सहजरित्या जर आपण 25-30 हजार रुपये फेरवीसाठी जर खर्च करत असू, हा फेरवीवरचा खर्च कुठेतरी एखाद्या गरीबाच्या मुलीच्या कन्यादानासाठी जर का आपण वळता केला तर तुम्हाला सांगतो त्या आत्म्याला त्याच्याही पेक्षा जास्त शांती लाभेल, आणि तुम्हाला सांगतो व्यक्तीच्या जीवनामध्ये परोपकार केल्याशिवाय व्यक्तीचं जीवन हे शून्य आहे, त्या व्यक्तीच्या जीवनाला कसलाही अर्थ नाही। तिथे एक आपल्याला संधी असते की जे तेरवीवरचा खर्च आहे तो जर का एखाद्या गरीबाच्या मुलीचं कन्यादान जर का तुम्ही केलं तर तुम्हाला सांगतो हा कन्यादानाचा प्रसंग आपल्याला समोर ते 10 वर्षे आनंदी ठेवतो। मनुष्य जर का मनातून आनंदी असेल तर बिमाऱ्या त्याच्या शरीराच्या जवळपासही फटकत नाही, परंतु मनुष्य दुःखी आहे तो मनातून नाही, याचं कारण असं असते की अपेक्षित जी वर्तणूक असते विधात्याला ती आपल्यातून होत नसते, आणि इथे आपल्याला ती संधी असते। एखाद्या गरीबाच्या मुलीचं कन्यादान करून पहा, आपल्या आयुर्वेदाची फेरवी साजरी करण्यापेक्षा एखाद्या बाजूचा शेजारचा विद्यार्थी गरीब विद्यार्थी जर का त्याचं शिक्षण अडलं असेल उच्च शिक्षण तर त्याच्या शिक्षण फी आपण त्या ठिकाणी आपण भरा, एक वेगळा आनंद आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून प्राप्त होतो, आणि म्हणून अशा प्रकारचा भाविकांना तो अध्याय आपण जरूर तो वाचावा समजून घ्यावा। शेवटी या सगळ्याचा सारांश असा आहे की इथेच स्वर्ग आणि इथेच नरक आहे। मनुष्य मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो काय जातो कोणाला काहीही माहीत नाही, परंतु राष्ट्रसंत म्हणतात की कीर्ती तोची स्वर्ग खरा अपकीर्ती नरकाचा पसारा, याचेही आता व्यापारा पाहती प्राणी, मृत्यूनंतरचं जग कोण पाहलं, एका हाताने कर तसे दुसऱ्या हाताने भर, येथेची कर येथेची घर लपसी लकोठ, आणि म्हणून भाविकांनो चांगल्या वाईट कर्माची फळ मनुष्याच्या वाट्याला इथे देतात, आणि म्हणून इथेच स्वर्ग आणि इथेच नरक आहे, आणि म्हणून आई वडिलांची सेवा जिवंतपणे करा, मृत्यूनंतर एकही नया पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही। तर असो अशा प्रकारचा तो अध्याय आहे। आज जर असं औरंगाबादहून आमचे मनीष भाऊ या ठिकाणी आले तर जयस्वाल परिवार आलेला आहे, ही सर्व मंडळी राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित झालेली आहे। मनीष भाऊ जयस्वाल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकारिणीचे ते सदस्य आहे, आणि अनेक वेळा त्यांची जेव्हा भेट होते त्यांचा ध्यास असतो की कुठेतरी महाराजांचं कार्य वाढलं पाहिजे, महाराजांच्या ग्रामगीतेतील ग्रामनिर्माणाचे जे काही विचार आहेत ते कुठेतरी प्रत्यक्षात साकारले पाहिजे। आता 4-5 दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तो आपला संकल्प त्या ठिकाणी मनोदय आपला व्यक्त केला, नेहमी आम्ही तिथे ऐकतो, आणि आज रोजी ते सर्व मंडळी आणि हे सर्व व्हिडिओ शूटिंगचं हे सर्व घेऊन आले ते याच्यासाठी की हा सुद्धा विचार कुठेतरी इथे तर येणाऱ्याच्या कानावर पडतोच, परंतु कुठेतरी अजून बाहेरपर्यंत हा विचार पोचला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता, आणि म्हणून मी बोलताना थोडं अधिक जास्त या ठिकाणी बोललो।
अजून याच्याही पेक्षा बोलण्यासाठी आहे, परंतु आपण आता बराचसा वेळ या ठिकाणी झालेला आहे। भाविकांनो, या ठिकाणी आपण आलात, या ठिकाणी अस्थिविसर्जनाच्या संबंधाने आम्हाला आपल्या सेवेची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अखिल भारतीय श्री बुद्ध स्वामी गुरुकुंज आश्रम या संस्थेच्या वतीने मी आपला आभारी आहे। धन्यवाद। जय जय जय। विसर्जन करने का दिक्कत सर्वजण लोग नहीं थे वहाँ पे सब वीडियो अपेक्षा भाभी मनीषा भाभी दो रखो अपेक्षा भाभी मनीषा भाभी पुष्कर ए पुष्कर दो रख अपेक्षा भाभी मनीषा कविता नी साक्षी दादी अरे गिरी तुम पिछेटो पिछेटो बच्चे लोग पीछे पुष्कर डाल दे सब सब डाल दे तू डाल दो।